लॉग इन करा तक डॉट इनवर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भोवती आता ईडीचा फास आवडत चाललेला आहे आणि त्यांच्यावर जे शंभर कोटीचे लासखोरीचे आरोप होते त्या प्रकरणामध्ये त्यांना आता सहा नोव्हेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे त्यावरने एक स्पष्ट झाले की अनिल देशमुखांची जी सगळी दिवाळी आहे त्या ईडीच्या कोठडीच जाणार आहे पण या प्रकरणाची जेव्हा कोर्टात सुनावणी सुरू होती तेव्हा ईडीचे जे वकील आहेत अनिल सिंग यांनी कोर्टात बाजू मांडताना या सगळ्या केसचे धागेदोरे आणि या केसची व्याप्ती सांगितली की अनिल देशमुख यांचे कुठं फ्लॅट होते किंवा कुठले कुठले आरोप त्यांच्यावर करण्यात आलेत त्यांनी एक प्रकारे कोर्टात समजून सांगितलेले ईडीच्या वकिलांनी अनिल सिंग यांनी कोर्टात या केसच्या ज्या बाजू सांगितल्या त्याच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी रोहित हरीफ तुम्ही बघताय मुंबईत महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय दिवसेंदिवस कोलात चाललेला आहे आणि आता त्यांना ईडीने कस्टडी सुनावली आहे सहा नोव्हेंबरपर्यंत ही कस्टडी असणार आहे पण या सगळ्या संदर्भामध्ये ईडीचे वकील अनिल सिंग यांनी जेव्हा कोर्टात बाजू मांडली किंवा त्यांचं सगळ्यात पहिल्यांदा आर्ग्युमेंट हे होतं की या केसमध्ये अनेक गोष्टी इन्वॉल्व्ह आहेत अनेक पैलू इन्व्हॉल्व्ह आहेत या सगळ्या प्रकरणात कुठला पैसा कुठे वापरला गेला आणि त्याचे धागेदोरे हे कुठपर्यंत पोहोचले आहेत हे सगळं खोदून काढण्यासाठी या सगळ्याची माहिती घेण्यासाठी अनिल देशमुखांची पो कस्टडी ही गरजेची आहे आणि याच आधारावर त्यांनी अनिल देशमुखांची कस्टडी मागितली आणि कोर्टाने ती मान्य केली यात ईडीने बाजू मांडताना जो पहिला मुद्दा मांडला त्यात ईडीने सांगितलं की एकूणात अनिल देशमुखांच्या तेरा कंपन्या आहेत आणि या तेरा कंपन्यातनं त्यांचे आर्थिक व्यवहार चालतात याशिवाय अनिल देशमुखांच्या कुटुंबियांशी संबंधित एकूण चौदा कंपन्या आहेत म्हणजे एकूण सत्तावीस कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला पाहिजे त्यासाठी वेळ पाहिजे आणि त्यासाठी अनिल देशमुखांची कस्टडी पाहिजे त्याच्यानंतर जो मुद्दा ईडीने मांडला त्यात ईडीने सांगितलं की या कंपन्यांचे जे बॅलन्स शीट आहेत आणि बँक स्टेटमेंट आहेत त्यामध्ये अनेक ठिकाणी कुठला व्यवहार झाला नसताना पैशाचे एंट्री दाखवले आहेत आणि या ज्या एंट्री आहेत या एंट्रीचाच उपयोग आहे हो तो पैसे फिरवण्यासाठी केलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला पाहिजे या सगळ्याची अजून सविस्तर माहिती घ्यायला पाहिजे त्याशिवाय त्यांनी या कंपनीच्या नावावर अहमदाबाद इथल्या व्यक्तींकडून अनसिक्युर्ड लोनची नोंद लिहिलेला सापडली आहे या कर्ज प्रक्रियेतसुद्धा कुठलाही कागदोपत्री व्यवहार झालेला नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्याची माहिती घेण्यासाठी ईडीने त्यांची कस्टडी मागितली ह्याच्यानंतरचा जो मुद्दा ईडीने कोर्टात मांडला तो अत्यंत महत्त्वाचा होता अनिल देशमुख हे आपल्याला माहिती आहे की आत्ता गृहमंत्री झाले दोन हजार एकोणीसमध्ये पण हे प्रकरण आता दोन हजार दहामधले दोन हजार दहामध्ये अनिल देशमुखांनी एक कंपनी पावणे पाच कोटीची कंपनी ही फक्त साडेतीन लाख रुपयाला विकत घेतली आणि अवघ्या काही दिवसात ही कंपनी परत पाच कोटीला विकली या सगळ्या व्यवहारामध्ये खूप अनियमितता आहे हा व्यवहार झाला कसा याचा पैसा आला कुठून किंवा या पैशाचे दुरे परदेशात कुठं होते का परदेशातनं फंडिंग झालं होतं की या सगळ्या मुद्द्यांची माहिती पाहिजे त्याशिवाय या सगळा जो व्यवहार आहे तो बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून झाला या बेनामी कंपन्यांचे जे बोगस संचालक होते त्यांचाही जबाब नोंदवला आहे त्या बोगस संचालकांनी जो जबाब दिला ईडीकडे त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की आमच्या सह्या ज्या अनिल देशमुखांचा मुलगा जो ऋषिकेश आहे त्यांनी कोऱ्या कागदानवरती घेतल्या आणि त्यानंतर काय व्यवहार झाला ते आम्हाला माहिती नाही त्यामुळे सगळ्या प्रकरणांची चौकशी आता सविस्तर होणार आणि यातनं अजून पुढच्या गोष्टी बाहेर येणार आहेत याशिवाय आनंद देशमुखांविरुद्ध अजून एक मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे आनंद ज्या ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत त्यातनं ज्या गाड्यांची खरेदी करण्यात आली त्या कमर्शियल व्हेकल दाखवण्यात आल्या पण त्यातनं ज्या गाड्या चार चाकी विकत घेण्यात आल्या त्या मात्र पर्सनल यूजसाठी वापरण्यात आल्या म्हणजे कमर्शियल व्हेकल दाखवलं पण त्यातनं मर्सडीजसारखी गाडी विकत घेण्यात आली जी गाडी आनंद देशमुखांचा मुलगा बराच काळ वापरत होता याशिवाय एक प्रकरण दोन हजार आठमधलं देखील आहे दोन हजार आठमध्ये देखील कोलकात्यातल्या बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून दहा कोटींची रक्कम ही फिरून घेण्यात आली ह्यानंतर आणि ही जी रक्कम आहे ती व्यवसायाच्या वाढवण्यासाठी अनिल देशमुखांकडून वापरण्यात आली ह्याच्या पुढचा मुद्दा सचिन वाझेंचा सचिन वाझेंचं प्रकरण आपल्याला आहे की सचिन वाझेंनी अनिल देशमुखांचे जे पी एच संजीव पालांडे आणि त्यांचे जे दुसरे पुंदन एक सहकारी होते नंदन शिंदे यांच्याकडे फेब्रुवारी ज्या डिसेंबर दोन हजार वीस ते फेब्रुवारी दोन हजार एकवीस या तीन महिन्यांच्या काळामध्ये जी हॉटेल व्यवसायांकडून त्यांनी रक्कम गोळा केली होती लाचं स्वरूपात सा जवळजवळ साडेचार पाच कोटीची रक्कम ही त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्त केली होती आणि या प्रकरणात देखील त्यांची चौकशी सुरू आहे याशिवाय जी अनिल देशमुखांची साई शिक्षण संस्था आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्याच्यामध्ये या संस्थेला विविध कंपन्यांकडनं चार कोटी रुपये मिळालेले आहेत आता हे सगळे पैसे याचे कुठून तर असं सांगितलं जातं की हेच पैसे मुखी रुवायचे आणि दिल्लीच्या काही कंपन्यांच्या माध्यमातून हेच पैसे डोनेशनच्या स्वरूपात शिक्ष शिक्षण संस्थेला मिळायचे छोट्यात जो पैसा यायचा त्याचा काळाचं पांढरं करण्यासाठी या कंपन्यांचा अशा पद्धतीने वापर केला जायचा असं ईडीचं म्हणणं आहे आणि यासुद्धा सगळ्या प्रकरणामध्ये ज्या दिल्लीच्या कंपन्या आहेत त्याचे जे बोगस संचालक आहेत त्यांचा देखील जबाब ईडीने नोंदवलेला आहे आणि त्यांनी देखील हीच माहिती दिली की आम्हाला दिल्ली आम्हाला नागपूरवरनं पैसे यायचे आणि ते पैसे डोनेशन मिळवून असं दाखवा असं सांगितलं जायचं या सगळ्या घडामोडी जर का बघतात तर या केसची एकूण व्याप्ती लक्षात येते आणि अनेक प्रकरणातनं ईडीने तपास करून अनेक गोष्टी समोर आणलेल्या आहेत आता या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी ईडीला वेळ हवाय त्यासाठी त्यांनी कस्टडी मागितली एक नोव्हेंबरला अनिल देशमुख हे ईडीसमोर हजर झाले होते पण ईडीचं जे म्हणणं आहे की त्यांनी तपासात सहकार्य केलं नाही ते समाधानकारक उत्तरं चौकशीमध्ये देत नव्हते त्यामुळे त्यांनी कोर्टामध्ये त्यांच्या कस्टडीची मागणी केली आणि ती त्यांना मिळाली दोन नोव्हेंबरला रात्री साडेबारा एकच्या सुमारास त्यांना कस्टडी मिळेल सहा नोव्हेंबरपर्यंत आता ही कस्टडी असणार आहे सहा नोव्हेंबरला कोर्टात काय होणार आत्ता जे तुम्हाला मी सगळ्या केसेसची माहिती दिली त्यात पुढं तपास कुठपर्यंत जाणार आणि त्यातनं काय काय नवीन माहिती मिळणार हे सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ पण त्यासाठी तुम्ही आमचं चॅनल मुंबई तक हे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे का तुमच्या काही अपेक्षा असतील तुमच्या काही विषय असतील तुम्हाला सुचवते तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सुचवा धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर